झाले सारे झाले इथे गोळा, कम धामू नको या चटावूक वर डोळा। गडबड घोटाळा करत्या तशाळा, गावात या दोस्तीचा स्वॅगच निराळा। करत्यात खोड्यानं घालत्यात कार्या, अंगावर आल्यावर मारत्यात उड्या। काळीच सशाच भिडत्यात वाघाला, सांगत्यात शाबाशी खाऊन टोला। लगत नाही यांच्या कुणी नादी, अतून फटके वरून खादी। अशी ही अशी ही यांची अजब दोस्ती, अशी गावरंग मस्ती, अशी गावरंग मस्ती, अशी गावरंग मस्ती। घंट्या लग्न बिग्न करायचं का नाही तू? करायचं ना। मग एक सोयरी होती, उद्या जायचं होतं आपल्याला पाहायला। चला ना मग, चला 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 चला। जायचंय, पण काय माहिती का, ती पार्टी लई मोठी, ती असे खराब कपडे नाही चालणार। आपल्याला ना कपडे घ्यावे लागतील। गेल मग, म्हणजे तुला बी घ्यावं लागतील आणि आम्हाला बी घ्यावं लागतील, तुला सांग। जमन ना, कसे घ्यायचे? भारीत कपडे घेऊन टाकू आपण, तुला तर डायरेक्ट नवर देवाचीच घेऊन टाकू। पैसे जास्त गोळे ना। काय मी काय म्हणतो माहितीये का, तू डेपुटीच्या घरातून आण ना पैसे। चोरून? चोरून नाही आणायचे। मग जायचं, डेपुटीची पॅन्ट लडकवलेली असत, तिला म्हणायचं हा कि मी पैसे घेते म्हणून, आणि पाकिट घेऊन यायचं। झालं, चोरून कशाला आणायचे? पाकिट आणू का? हा बस, पाकिट घेऊन ये। आलो घेऊन लगेच येतो ना। लगेच आलो। आलो का? लगेच ना घरला जाऊ आपण। चालतं हा, खरेदीला ये घेऊन। घंटे हा लय मोठे मोठे दुकान आहे रावनगर मध्ये। मग हे काय नाव आहे बघ? बर, श्रीमान कलेक्शन। श्रीमान कलेक्शन ना? बरोबर आहे, डेपोटी आहे ना काय, मी तुझंच कपडे घेते। लय भारी कपडे आहे तिथं। अरे पण लय महाग असते भाऊ, आपल्याकडे हे केवढे पैसे? हे काय डेपोटीच पाकिट आणलं ढापून। होय, तू एकदा ठेव, जात तूच बिल दे, उरलेले पैसे मला परत दे। बर बर बर, चालायचं का? हा चल फ्रेंड। काय ऐकत बसले, काय नात घालून? काय नात लागलाय तुम्हाला, काय कळा ना? नात बीत काय नाही अहो, मी ना कुक एफ एम डाऊनलोड केलंय आणि त्या एफ एम वर ना इतके भारी भारी पुस्तकं आहेत ना, ते सगळे मी ऐकतोय। सरपंच अल, ती इंग्लिश पुस्तकं भारी असतात राव, पण ते इंग्लिश नाही जमत आपल्याला। अहो, तुम्हाला इंग्लिश किंवा कुठली भाषा येव न येव, सगळे पुस्तकं आपल्याला आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये ऐकता येतात। अहो, मी सध्या आहे ना महाराष्ट्र देशा हे आपलं पुस्तक ऐकतोय। तुम्हाला सांगतो, या पुस्तकामध्ये ना संपूर्ण महाराष्ट्र राज्याची माहिती दिलेली आहे, म्हणजे त्याचे सण उत्सव, राजकीय पुरुष, भौगोलिक, ऐतिहासिक सगळी माहिती दिलेली आहे। म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणकोणते वीर पुरुष आले, कोणकोणते मोठमोठे राजकारणी जन्माला आले, कोणी काय काय कर्तृत्व गाजवलं, देशाच्या राजकारणात कोणी कर्तृत्व गाजवलं, सगळी इत्यंभूत माहिती या महाराष्ट्र देशा पुस्तकामध्ये दिलेली आहे। अहो, हे पुस्तक ऐकून ऐकून ना एवढी नॉलेजमध्ये भर पडू राहिली ना माझ्या। लगेच डाऊनलोड करून घेतो ना मग। थांबा थांबा, मी काय सांगतो त्या पद्धतीने डाऊनलोड करा। आता आहे ना कुकू एफ एमचा आहे ना दिवाळी सेल सुरू झाला आहे, त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये ना लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये ना क्लिक करायचं, ऍप डाऊनलोड करायचं आणि दिवाळी 50 हा कुपन कोड वापरायचा आहे। तो जर वापरला ना तुम्ही, 399 पॅक आहे ना, तुम्हाला डायरेक्ट 199 मिळणार। आणि शिवाय 10 लाख रुपयापर्यंतच्या भेटवस्तू, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 4-व्हीलर म्हणजे कार आहे, गिफ्ट, सोन्याचे नाणे येतं, परत तुम्हाला सांगतो व्हाउचर्स आहेत, इतका सारा भेटवस्तूंचा दणकाचे नुसता। तुम्हाला सांगतो प्रत्येक तासाला एक सोन्याचं नाणं देता येते, प्रत्येक तासाला एक। आणि शिवाय ना 10 लाख रुपयापर्यंतचे व्हाउचर सुद्धा येतं। आत कुठं, लगेच डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन डाऊनलोड करा आणि 399 पॅक 199 मध्ये। पण थांबा थांबा, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही 19 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान जर केलं ना हे सगळं, तरच तुम्हाला 399 पॅक 199 मध्ये बरं का, नाही तर नाही। तुम्ही जर म्हणले ना मी नंतर करीन 25 पुढं, तर तुम्हाला पुन्हा 399 पॅक मिळणार। त्यासाठी तुम्हाला ना त्वरा करा, लगेच करा, लगेच डाऊनलोड करा। सरपंच आवरण लवकर, आपल्याला जायचं श्रीमान कलेक्शनला। कशाला कशाला, आता कालच आपला विषय झाला, कपडे घ्यायचे नाही का दिवाळीची? अरे हा, दिवाळीची खरेदी राहिली नाही का? हा बरं, कुठे येते? एवढं माहित नाही, श्रीमान कलेक्शन अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं इथे। माणिक चौकात गेल्यानंतर तो द्वारका सिंगल सेवा आहे ना, त्याच्या समोर ती 3 मजली बिल्डिंग। 3 मजली बिल्डिंग, काय कपडे आले ते एक सिबट करे, काय बोलता नाद। चल लगेच जाऊया, लगेच। हे शान, मला तो कंदील घ्यायचा।
अरे एकंदरीतच दुकान आहे का? मग कपड्याचं दुकान आहे. त्यांनी ठेवलं नाही काय ना? विकायला नाही त्यो. मग शो साठी लावलाय त्यांनी दुकानात. हा का? मग काही माग तू बाप. ते फाटकेच लढ तरी घेऊ. झालं का सुरू तुझं? तुला उद्या यायचं ना पूर्वी पाहायला. हा मग गपची बापले कपडे वगैरे घ्यायचे. चल विचारावर येत कपडे घ्यायचे लागण्याचे. कुठे आहेत? पाहिजे मी शर्ट साठी दाखव बर. पाहिजे घर तू लग्नात मी तीन गुंडे शर्ट आणि पायजमा घालायचा का? मला ते थ्री पीस घ्यायचा आहे. अरे घंट्या तुझ्यासाठी नाही चाललं, माझ्यासाठी पाहतोय मी. मी घालतो ना पायजमा ते. अरे आधी माल घे तुझं बघू नंतर. अरे घंट्या तुला आहे ना आपण लय भारी ड्रेस घेणार आहे, तुला सांगतो मी. आपल्या तास दीड तास लागन, माझं काय पाच मिनिटात लगेच घेऊ आपण. हा दाखव बर पटकन. चांगले चांगले दोन टाकेच. यार बघू तर ना ते कापड बिवड पाहावं लागतं. हे काय उग बरं चांगलं घेऊ जरा मऊ असं एकदम अंगाला चुटकून राहील असं दाखव. काय पायजमा नाही सांगतो श्याम ती चट्ट्या पट्ट्याच घेईन कापड. मग अंडर पॅन्ट बी होईन पायजमा बी होईन. अंडर पॅन्ट हा प्लेन चांगले हे बी चांगलं आहे. साखर घ्यायला आलो का आपण इथं? मग कापड घेतोय आपण, मीटर मध्ये फाडणार ते. हेच द्या भारी. बर बर चालते. चालते की द्या मग. हा अजून कुठलं घ्यायचं? अजून नाही आता वर जायचं. ह्यांना मला कपडे घेऊन लागले. कट करून इथं ठेवून द्याच तुम्ही वरच पाहून. हा हा कट करून द्या तुम्ही काउंटरला. हा हा चाल. लय टाइमपास करतात राव श्यामराव. चला राव लवकर डेपुटी मला गावभर शोधत असतील. मी असलं काय घाबरत तू? तो काय सरपंच असल्यावर उडत येत तुझे कुठं आगरबत्ती लावी तू? तो कोट आहे का मॅम आपाचा? बघ ना कपडे किती भारी भारी येते. माझे मापाचे घेऊन एक दोन. अरे आधी मला घेऊन राव. अरे दाखव तुम्ही दाखव. तुम्ही नंतर घेऊ. थांब घेऊ आपण तुझे. थांब घेऊन टाकू त्याला. हा चांगलं आहे द्या येऊ. अरे बघू तर दे थांब ना. अजून दाखव ना वेगवेगळे दाखवा. ट्रेन दाखवा. लय भारी भारी कपडे आहेत रवी. इथं एकच इकडे एक व्हरायटी येत. कोणतं घ्यावं कोणतं नाही असं होतंय बाबा. घेऊ घेऊ का? चांगलं आहे. अरे ते काही देवानी वाटण पेरोल वर सुटले आणि ह्यो घेऊन निळा. काय घे ह्यो? हा त्यो काळा ह्यो निळा वैन काळा निळा. जांभळा घेतो का? जांभळा का? हा नको जांभळा. ह्यो चांगला आहे ना. ह्यो चांगला घेऊन टाक. आणि जीन्स इकडे आहे का? अरे माझे घ्यान राव आधी. तुझ्यात घ्यायचे आता. चल हा तुझाच नंबर आहे आता. हे काय याला चांगली देऊन टाका बाबा. देऊन टाका देऊन टाका. नको वाजून दुसरे बघू ना. अरे माझं बघा राव. बघू बघू बघू. आता तुझंच बघायचं झालं की झाले नुसती जीन्स घ्यायची झाले. ऐका ना याच्याच कलरची ना. 100 पण दाखव बरं का. मॅचिंग मॅचिंग मला इथं माझ्या लग्नाचं राहिलंय राव अजून. अरे सोबत चांगली भेटेन. तू एवढं घ्यायचं घे. ही नंतर मग खराब झाली ना मग फाडून 100 पॅन्ट करायची. नको मला घ्यायची सोबत. दाखव दाखव. 100 पॅन्ट खाली भेटेल. जीन आणि कॉटन पॅन्ट वगैरे भेटेल. खाली भेटेन का? हा म्हणजे हे द्या. हा हे द्या. चला बरोबर. आता कोटन ते वरच ना. कोट वाणी वर ते कोट शेरवानी. शेरवानी नको कोटच घ्यायचा. चल बर. सांग इकडे इकडे टी शर्ट भारी भारी तिथं. हा शामराव काय रे माणूस कापून ठेवले इथं. नको बोलू ना माणूस आहे का तो. देऊ चल टी शर्ट नको. पहिले माझे कपडे घ्या. मग चल त्याचे घेऊ आधी. चल अडवण करतो गांठ्या. अरे मग लग्न माझं आहे तुय. हा ते खरंच आहे. बाय 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 शामराव. हो बघा ना जॅकेटन फेटेन पोटन चपला चुपला ना खानावर देवाची राव. इथं राव मी काय म्हणतो तीन ड्रेस घेऊ आपण. एक सकाळी एक, दुपारी जेवणा नंतर एक, आणि रात्री जेवायच्या आधी एक. ओके चल चला. ओ कोट दाखवा. कोट जॅकेट मोठी जॉकेट देऊ. नाही नाही लग्नात घालतात ना नवर देऊ. तिकडे आहे का? मी तर काय मोठी जॉकेट आहे. हा कुडता पायजमा आहे. नको जॅकेट ते कोट
कोट गोवा घंटे का भरी रही भारी भर घंटे हो कोट दाखो ना कोट कौन साइड था ना जा नवर देव नवर देव हाँ हाँ ये फेटी भी थी आज कोट पहन मंग फेटा बो नको सेम असे डिझाईन चा पाहिजे फुला फुलाचा नाही ना कोट पाहिजे फक्त कोट हा मी घरी बी घालता येईल लग्नात बी घालता येईल पाऊस पाण्यात गुरा माग विचार नाही थंडी नाही वाजत तुम्ही दाखवा अरे जोधपुरी म्हणजे ते वेगळं असत तसं नको या असं असं सेम सेम डिझाईन आमच्या डेपुटीकडे पण असंच कोटी देता पहिले हे तर बघून घ्या नवीन थोडा वेगळा नाही वेगळं नाही असंच पाहिजे मला अरे घंटे हेच घाल ना एकच चालेल लागणार मग तुम्हाला हेच पाहिजे हेच पाहिजे इथे वेगवेगळं असतं तर भारी घे ना भारी मध्ये हा हे बघ असं फुलाचा नाही नाही ते ऑर्केस्ट्रा कामाला असले आणि वाटण ते नको मला फेटा दाखव बर यो दाखव यो भगवा भगवा देऊ का हा बर डाव्या हाताचा तुमच्या हा दाखव नको 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 मग दुसरा बघ ना ते पुढं पाहिजे का नाही हो हो इकडचं हा हा लाल लाल हा भारी वाटतो ते हा ना हा हे बघ मस्त कलर आहे चला हे लहान मोठा वगैरे करता येईल ना नाही काय नाही डोकं मोठं आहे छोटं आहे नाही मोठं आहे नाही काय अडचण नाही दिसत रे नवर देवच डन ना एकदम डन ओके हे द्या आणि हेले काळ आहे जरा फुलं फुलं दाखव जरा पिवळ सर ते तिकडचं हा दाखव दाखव ते नाही हो इकडचं हा तेच पुढचं पुढचं हा काढ बरं एखादा कराव ते पण कोट आहेत शामराव तुम्ही इथं बघा बरं हिले भारे दिसतंय चमकी चमकीचा चालेल चालेल आहे ना प्रेमी हो हे घेतलं चालेल का घाला बरं मला हा अरे घंटे एवढं मोठा अख्खा झाकून जाशील तू लग्न तुझं आहे का माझं एकदाच लग्न होणार आहे राव माझ घाल बाबा घाल तुम्ही दोघे या रे इकडं हजार घंटे तुम्हाला काय फुकट आणलं की मी कल्लावर येत ना तुम्ही ड्रेस घेतले तुम्हाला अरे या नव्हे की माणूस बटना लागतो तुम्ही थोबड बघत आहे ते नको दुसरा चांगला 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 बस का आता येल खिशे नाही का चाऊमिन कुठे व्हायचे या असं उलट्या तोंडात चप्पल आण बर सिक्स पॅक नको दाखवू लय भर दिसत बिल बघा ना किती झालं हे काढा ना आपल्याला बिल करावं लागेल नाही नाही हे घालूनच जायचंय तुमच्या दुकानात आख नवर देव आहे मला मुंडवया बी द्या एखादं घोडा बॉलवा आणि दोन तीन बॅलवाले बी बॉलवा कुठे कुठे फोन कर डायरेक्ट मार होत्या मला लग्नाला बरोबर बिल ऐका ना हे खिशी बिशी तापास बरं का काहीतरी खिशात घातला असून त्याला वागाय सवय घंटे आपली चव घालतो काही तर तू बिल घ्या मी चेक केली पैसे लगे थोडे फार शिल्लक ठेव आपल्याला लस्सी बिस्सी खायला होत कुठे दुकान भारी केलं वाटते कुठे तरी पुणे मुंबईला झाल्यासारखं वाटते नवीन वराटी बी भरपूर आल्यात कपड्याच्या तुम्हाला काय म्हणतो तुम्ही
दुकानाचा नाप नाही करायचा आणि कपडे व्हरायटी बघा ना किती वाटतच नाही दुकान. चला वरती बघूया. सरपंच भारी कापड आल्यावर येणार देवाचे कापड बघा ना कसे आहेत. वर्क वगैरे चांगलं केलंय. पुतळ हलतोय का? पुतळ खाली घेता का? नाही हल मी नाही हल्लो ते चालते. सिस्टीमच तशी कर. चला वर कपडे बघू. चला बिल राहिलंय. बिल 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 मी आणतो सामरावलं धरून. सरपंच बघा ना एक नंबर कॉलेजच्या पोरांसारखे कपडे दाखवा. टीपटी ना चमकलेच पाहिजे. काय जास्त करताय ना बघा ना. एक चांगला रिझल्ट छान आहे ना. आपण हे जरा हाफ फुल होत फुले का? अच्छा हाफ फोल्डिंग केलं नाही. फॅशनच अशी आहे. किती येतो मी कॉलेजच्या पोरांना एक चालेल का? येऊन जाईल तुम्हाला. ट्राय करून बघू का? क्वालिटी कापड भारी तुमच्या. ए मेळ्या मुर्द्या तुझा आहे बहिणी आहेत की नाही? कुशल लेडीज रूम मध्ये घुसतो. लेडीजच्या आतमध्ये सांगायचं ना राव मला. लेडीजचं नाही. लेडीजचा आवाज आलाय. जेंट्स आहे? दुकानच लेडीजचं नाही आहे, जेंट्स आहे ओनली. बघा बरं कोण कोण आहे? पुटीन ते गेले का? मी गंठन कुमार आहे गांठ्या. अरे ही बी इकडे कस काय आले? इकडे कस काय तू? तू इकडे कस काय? हे काय चाललंय तुझं? ते शामराव म्हणले उद्या पोरगी बघायला जायचं तुला. शामरावनी कपडे केलेत मला. आणि पैसे कोण दिले घ्यायला तुला? शामरावनी. श्यामेने पैसे दिले? हा तो खायला माग तुला पैसे देन होय. खरं सांग. खरं सांग पाटके. सांग नाही वाजी ना मी तुला तिकड. हे तलवार ठाव तिकडे लांब. तुमच्या खिशातलं पाकिट चोरलं आणि त्याचे कपडे घ्यायचे होते. बघितलं का बेन आहे का? मी तरी म्हणतो सांगा पाकिट कुठं गेले. मी त्या बायवर संशय घेत होतो. मला वाटलं बायकोनच लपून ठेवलं मग जायचं म्हणून. अरे आखली तर पत्ते आहे का तुला? तू कळत आहे का तुला? त्यांच्या नाही दिलं तू काय करतोय? हे काय घेतलंय तू? लग्न जमलंय का तू अजून? पोरगी बघायला कपडे घालून ठेवलेत. नंतर मग संपले इथले ड्रेस मग काय करायचं? पैसे कुठे? पाकिट कुठे? माझं ते शामराव कुठे? शामकडे कशाला दिलं तू? कपडे तू घेऊन त्याला दिलं. श्यामे कुठे? इथंच येते आणि प्रेम आहे. ते तलवार घ्यावं इकडं. कुठे कुठे दाखव मला? दाखव कुठे? त्यांना हाका मार. हाका मार त्यांना. हाका मार. कुठे? आमचं काय बन? याला कोणी बनेल का बनत? पाकिट घेऊन आलं कशाला? चालला इकडे इकडे चाला तिकडे लगेच नवर देवासारखा. आपल्या पैसे पैसे द्यायचे नाही त्यांचे. दे कपडे काढून. पैसे नाही देणार मी. मी नाही कपडे काढणार. हो डे कुठे घातलेले लेखाने? जाऊ द्या आता जाऊ द्या. आकली जपात त्यानं किती झालं शेट पैसे? 16,800. 16,800 शेरवानीचे? नवरदेवाचे कपडे रेडीमेड आहे. पॅन्ट शर्ट रेडीमेड घेतले काय तू अजून? दोघं कलर येत ना त्यांना घेतले ना दोन दोन. यांना कपडे घेतले? हा तुला येईन. हा रिपोटी माझा आहे का? हे ना ह्या ड्रेसचे पैसे आम्ही देणार. ते बाकीचे आहेत ना ते त्यांच्याकडून वसूल करा. ते आम्हाला श्यामे प्रेम आहे त्यांना बनवून आणले तुम्ही. ते पैसे आम्ही नाही देणार. किती याचे किती होते? कशाला? कुठे पाकिट? पाकिट कुठे? पाकिट कुठं आहे? कुठं आहे? बघा चोर, बघा चोर. दे पाकिट. आराम करा. आकली तर पत्त्या नाही. तू इकडे वाटतंय. आणि ते कपडे आहेत ना काढून ठेव. दुसरे घाल. आता घरी गेले रे ना लग्नाच्या टायमिंगला घालू ये. अच्छा रस्त्याने कुठे लोक हसायचे नाही का? अजिबात जमणार नाही. तर आम्ही नाही आणले पैसे त्याला पण. मला माहित नाही ते कपडे घेणार काय. सरपंच मला सांगू तुम्ही. जा ते कपडे बदलून ये. तुझे पहिले कपडे घाल. नाही मला हेच कपडे घालून यायचे. अरे वाटणे कुठं लग्न आहे का आता? काय नाही होत. अरे काय तर लोक हसले तर मला हसतील. मी बघेल माझं. नाही जा बाळा जा असं करू नये. चला 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 चला. तुम्ही ना इथं उभं राहता. हा आणि मी काय सांगत होते ऐकायचं. मला आहे ना लय बडबड करायला लावू नका. हा ही पिढा तुम्ही आणली ना तुम्हीच घरी सोडायची. आम्ही आताच बाजारात आलो तर आमच्या मागे लोडणं नकोय. कळलं का? आणि ह्यो कुठं बी चुकत असतो गंठ्या तो जात्रात काय कुठं ना केला आठवतोय ना. हा ह्यो जर कुठं चुकला ना बेटा हो तुम्ही आणि मी. हा तू स्टेट बँके पैसे जायचं टमटम मध्ये पास डायरेक्ट मी इकडे जायचा. तू जर मध्ये कुठं दिसला तर मला सांगू. तू सांगू तुम्ही घंटे. अरे पिशवी कुठे आपली सामानाची? सरपंचाची गाडी टाकून ते कुठे म्हणले जाऊ घेऊन. बरोबर जाऊ दे. कुठे वागायची का आपण बी? तुम्हाला जेवायचं का? भूक तर लई लागली भाऊ पण पैसे नाही ना. अरे ह्या ओळखीचे आहेत. मी त्यांना ओळखतो. त्याने मला ओळखत.
पण डेप्युटीचं सरपंच नाव सांगितलं ना ती जीव घालतील. होय. अरे ते हिरा शेठ आहेत ना डेप्युटीचे सरपंचाचे लय जुने मित्र आहेत. एकदम घनिष्ठ मैत्री त्यांच्या. जेवायचं पिवायचं हानतीन बरं का आपल्याला पैसे नाही म्हणजे ना गणते गणतन कुमार नक्की ना. चल हिरा शेठ बरोबर जीव घालते आपल्याला. ट्रक कस काय घातली पण आतमध्ये येईनी. अरे येते का तुला चालता इकडून. अरे निकल के अरे गाडी काय मागची. हा हा खायला फोकार जेवायचं आहे ना. हा फोटो काढ. ए मी दिसतोय का. मी दिसलो का रे. हा पलिकून चांगला भारी. आपण सध्या पोस्ट करू. हा हे आता खाली हळूची वर्षी नाही बाबा डेप्युटी ना लय आणि ना मला हळू. नाही घंटे कुठे चाललो आपण. चल ना हानतीन बरं का आपल्याला इथं कोणी. अरे काय लावलंय घंटे तो. अरे आपल्याला जेवायचंय चल ना पटके जीव ना मग. अरे लय भूक लागली बाबा. तुम्हाला जीव घालणार आहे मी. हा नक्की ना. हा सर फिर बाबर मला काय पिढाय रावी. तुम्ही बाजूला काढ ही सायकल काढ बाजूला. हा हा आता असं उलट उलट. बरं बाबा उलट तर उलट ना. रेम्या काय पिढाय राहू जेवायचं ना गबस आपण घेसन करू. बस 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 झालं का. चल आता सर. अरे आमच्या डेपोटीला भारी होईल दूध घालायला राहिला. ठीक आहे हा घ्यायची सांग मग जातून घेऊ. असं ना येऊ का मधून. नको बाबा चल नको नको काय नको चल. हॉटेल लय मोठं हेराव हेरा शेटने लयच मोठं हॉटेल बांधलं. इकडे कुठे चाललो आता. मग बाहेर चाललो परत आपण. इकडून काय मग. राम राम. हिरा शेट कुठे आहेत. पॅराडाईजला गेले का. चल पॅराडाईजला. बरं तुम्हाला काम सांगितलेलं सकाळचे झाले. डिझेल वगैरे जनरेटर पाहिजे. बरं आता माझे गेस्ट येणार आहेत 3-4 दिवस राहिला. ते त्यांना रूम दाखवा आपल्या सगळ्या. त्यांना जे आवडेल ती रूम द्या. मी चाललो नंदनवनला लक्ष द्या व्यवस्थित. हा हे नाव बरोबर आहे का. हा बरोबर आहे पॅराडाईज. चल मग. हा हेच. हा श्यामसुंदर हत्तीवर बसू का. नको आहे बाबा मातीच्या असते. चल चला. हिरा शेठ. हा बोलो. हॅलो. हा आलो मी. आलो हिरा शेठला लावायचा का. आलो आलो. हा का. हा सर हिरा शेठ. हो यांना करून दाखवायची का. या सर. या सर. लज भारी हो. हे एसी आहे. एसी आहे. सोफा आहे. हॉ कॉन्फरन्स हॉल आहे. बैठकीसाठी इथे पण एसी आहे सर. बाथरूम आहे. टॉयलेट क्लीन आहे. पाहू नये. एक बाथरूम दुसरं. टब आहे. शॉवर आहे. अटॅच बेडरूम. सेकंड रूम. गेस्ट रूम सर. शामराव मारायची का एक एक डुलकी. एक एक तास झोपून जाऊन मग. Thank you.
म्हणजे त्या रूमवरच्या मी तुला सांगतो हा शाहू मी ना तुम्ही मुंबईला असत्या आपल्या नगरमध्ये मला माहितीच नव्हतं बघा आता हे तर शेट चलो हॉटेलला काही विषयच नाही हा मग हो ते हिरा शेट कुठे हिरा शेट आताच नोंदला गेले तिच्या आईला उघड राहू आपण आलो ती थांबलो असतो फायदा झाला असतो म्हणजे तुम्हाला रूम बुक करायचे नाही का साहेब नाही नाही आम्ही हिरा शेट सांगायचं ना सर आम्हाला दुसरी रूम दाखवू का तुम्हाला नाही तर नाही नाही आम्हाला जेवायचं होतं हिरा शेटला शोधत आलतो असे का सर ओके त्या निमित्ताने आमची रूम तरी पाहुणं झालं रूम भारी आहे सांगा बरं का करतो मला हो हो तुमच्या रूम लय भारी आहे ओके सर शेट नमस्कार ओळखलं का गंट्या गंटन कुमार सरपंच नाही का आपले सोनेवाडीचे त्यांनी पाठवलं होतं त्यांच्या घरी पाहुणे आलेत त्यांनी जेवायचं पार्सल सांगितलंय आणि आम्ही तिघ जण आलोय मग आम्हाला मी इथं जीवन यायला सांगितलंय कुणी सरपंचा सरपंचानी मग ते नंतर तुम्हाला गुगल पे करतील तेवढं फक्त मग काउंटरला सांगा ना ते जेवण आणि पार्सल द्यायला बरं सांगतो मी हा चालेल हॅलो सरपंच हा आपलं ते गंटन कुमार आलेलं आहे त्याला ते जेवण आणि पार्सल द्यायचं का बरं 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 ठीक आहे चालेल काय देऊ आपलं स्पेशल काय आपलं स्पेशल तर आपल्याकडे बिर्याणी उपकर कबाब ती स्पेशल द्या एक एक डिश द्या आम्हाला सरपंच मागच्या वेळेस आलो तो मला वाटतं हे दिसलं नाही आपला आहे ना अहो हे ना हिरा शेटनी ना नंदनवनचा लुकच चेंज करून टाकलाय हे जे आहे ना हे इथं सगळं फॅमिली रूम टाकलेत बघा तुम्ही सगळं फॅमिलीसाठी केलंय सेल्फी पॉइंट वगैरे सगळं नाद केलाय लय नाद अहो एक तर त्यांची जेवणाची क्वालिटी चांगलीच होती पण अख्ख्या नगरमध्ये ना टिळक रोडची शोभा वाढवली या हॉटेलने आता जेवण तर छान आहे पण ते माणसं बी चांगले आहेत बघा ना तुम्ही कसलं हॉटेल सजवून टाकलं अख्खं हॉटेल घंटे भारी ऑर्डर घंटे काय येऊ प्रेमे कोण देणार आहे बिल कोण देणार आहे बिल डिपुटी आयला तिकडे मला पाव भाजी आणि यांना इकडे ये का आल्यापासून अख्खं बिल माझ्या नावावरच फाडतोय अरे तुला घरी जेवण नसतं का यांना घेऊन आला तो जेवायला डिपुटी सकाळपासून नुसते नगर मध्ये पाय पाय तो लय भूक लागली होती आता जीवन नंतर तुमच्या मोबाईलवरून हिरा शेटला पैसे पाठवू चटक मटक चटक मटक खायचं फक्त हॉटेलला जायचं इकडे जायचं तिकडे जायचं बिल देतो डेपुटी पक्की सिस्टीम लावली त्यांनी कोण कुठून येणार जेवणार कोण पैसे देणार सगळं आणि तुम्ही याला येडं म्हणता होय त्याला माहिती नाही हिरा शेट आपले दोस्त आहेत म्हणून बरोबर ते नंदनवनला घेऊन येतो इथं हिरा शेट बिचारे काय म्हणत नाहीत काय मी देऊन खातो जेवणाच्या ताटवर एखाद्याला बोलणं चांगलं नाही चला आपण सहभागी व्हा जेवायला बोलत नाही पण ऐक सांगून तर यावा ना बरं झालं हिरा शेटनी फोन केला पार्सल मी भलतं सांगून ठेवलंय अख्ख्या गावाला जेवू घालतो का कोण देणार आहे बिल कोण देणार आहे बिल डिपुटी आयला तिकडे मला पाव भाजी आणि यांना इकडे ये का आल्यापासून अख्खं बिल माझ्या नावावरच फाडतोय अरे तुला घरी जेवण नसतं का यांना घेऊन आला तो जेवायला डिपुटी सकाळपासून नुसते नगर मध्ये पाय पाय तो लय भूक लागली होती आता जीवन नंतर तुमच्या मोबाईलवरून हिरा शेटला पैसे पाठवू चटक मटक चटक मटक खायचं फक्त हॉटेलला जायचं इकडे जायचं तिकडे जायचं बिल देतोय डेपुटी पक्की सिस्टीम लावली त्यांनी कोण कुठून येणार जेवणार कोण पैसे देणार सगळं आणि तुम्ही याला येडं म्हणता होय त्याला माहिती नाही हिरा शेट आपले दोस्त आहेत म्हणून बरोबर ते नंदनवनला घेऊन येतो इथं हिरा शेट बिचारे काय म्हणत नाहीत काय मी देऊन खातो जेवणाच्या ताटवर एखाद्याला बोलणं चांगलं नाही चला आपण सहभागी व्हा जेवायला बोलत नाही पण ऐक सांगून तर यावा ना बरं झालं हिरा शेटनी फोन केला पार्सल मी भलतं सांगून ठेवलंय अख्ख्या गावाला जेऊ घालतो का या सपाटीला या जरा इकडे मॅनेजर साहेब त्या टेबलचं किती बिल झालं 2700 रुपये ना ह्या तिघांना 2700 रुपये पेटायला किती दिवस काम करायला लागेल तुमच्याकडे 3 दिवस लागतील ना 3 दिवस ना एक काम करा तुम्ही आता तुम्ही 1000 रुपये आम्हाला कॅश द्या आणि यांना 4 दिवस राबू राबू घ्या तसे बी घरी काय काम करीतच नाही ते आणखी असं कामाला चांगले निभारे चांगले घासणे घरून आणायची का तुम्ही द्या तू नको काळजी करू ते सगळं भांडवल देते तुम्हाला चला जाओ आणि घेऊ चला चला घेऊन चला चला निघा लवकर आमचे खोड मोडायला चालू मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला एक कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली कुकू FM ची मित्रांनो खूप छान ऍप आहे लगेच डाऊनलोड करा आणि दिवाळी 50 हा कुपन कोड वापरा त्यामुळे तुम्हाला 399 चा पॅक 199 मध्ये मिळणार आहे पण कधी 19 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान तर लगेच डाऊनलोड करा कुकू FM धन्यवाद.